कोल्हापूरच्या भाषेमुळे मोठं होणं आणि अख्ख्या महाराष्ट्रानं मला प्रेम देणं हे म्हणजे मटणामध्ये शाकाहारी भाजी टाकल्यासारखं. काल एक उदाहरण दिलं एकानं, आमचा बाप मला फोन करून बोलतो आहे हे शिव्या देऊन बघ ते पोरग बापाचं नाव करायला तिथंपर्यंत गेले. इतर सामान्य सर्वसामान्य लोकांसारखं मीही EMI भरतो. माझे वडील इतके मोठे असले तरीही मी EMI भरतो. माझी चुकले असतील तर मी हजर आहे कधी माफी मागायला, आणि त्याची चुकले असेल तर मला माफीची गरज नाही. पण खरंच सूरज जिंकल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातला जे काही प्रेम होतं त्याच्याबद्दल, आपुलकी होती, ती दिसली, ती जाणवली. आणि कुठल्याही प्रकारची खंत आम्हाला वाटत नाही की सूरज जिंकला. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 संपला आहे. गोलीगत किंग सूरज चव्हाणच्या हातामध्ये ट्रॉफी आले आहे. पण या सगळ्यामधून काही अशी व्यक्ती आहेत ना ज्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घरं केली आहेत. त्यामधील एक कोल्हापूरचं बोलायला मला आवडणार नाही, महाराष्ट्राचा रांगडा घरी आता बोलायला मला आवडेल. माझ्यासोबत DP दादा आहे, धनंजय दादा आहे. दादा, कोल्हापूरचं एक इमेज तू स्वतः तयार केलेलीच आहे आधी, पण आता फक्त कोल्हापूर नाही तर पूर्ण महाराष्ट्र तुला बघतो आहे. मुंबईमध्ये सुद्धा दमदम असा फॅनबेस बनवला आहेस तू. किती भारी वाटतं की बिग बॉसने दिलं तर आहे, पण कोल्हापूर मी फॅनबेस असलं तरी महाराष्ट्राचा मुलगा झालो आहे मी. आता काय सांगशील एकंदर त्या फिलिंगबद्दल? कोल्हापूरच्या भाषेमुळे मोठं होणं आणि अख्ख्या महाराष्ट्रानं मला प्रेम देणं हे म्हणजे मटणामध्ये शाकाहारी भाजी टाकल्यासारखं आहे. कारण हे कुठंच मॅच कधी होत नव्हतं. कारण एका विशेष भाषेवरती मोठा होणारा व्यक्ती त्या भाषेपुरतं मर्यादित राहतो. तसं आपण मराठीमध्ये मोठे होतो आणि महाराष्ट्रामध्ये मर्यादित राहतो. कधी हिंदीमध्ये वगैरे म्हणजे फार कमी प्रमाण असतं ते. तसं मी कोल्हापुरामध्ये फेमस झालो आणि आज अख्ख्या महाराष्ट्रातले लोक माझ्यावरती प्रेम करतात. आणि ज्यांच्यामुळे मला जन्म मिळाला त्यांच्यावरती माझं जे प्रेम होतं त्या दिसल्यामुळंच हे प्रेम मला मिळालं. आणि मला ट्रॉफी जरी मी 4th क्रमांकावर पोचून ट्रॉफी हरलो असेल ना, तरी त्या गोष्टीची फार मोठी खंत नाही वाटत. कारण लोकांचे मेसेजेस मी रात्रीपासून चेक करतो आहे, बघतो आहे. तर सगळ्यांनी मला हे बोललं की काय नातं असावं ते तुम्ही दाखवलं. आणि लिटरली मला काल एक उदाहरण दिलं एकानं, आमचा बाप मला फोन करून बोलतो आहे हे शिव्या देऊन बघ ते पोरग बापाचं नाव करायला तिथंपर्यंत गेले. म्हणजे मला असं वाटलं यार, म्हणजे माझा बाप मला जेव्हा असं बोलायचा ना, तू बघतोस 11-11 तास दुकानात बसतोय, तू काय करतोयस. म्हणजे मी सुद्धा बसायचो 10-10 तास 9-9 तास, पण तरीही मला ते टोमणे असायचे. कारण त्यांचं हेतूच तो असायचा की मुलांना आपल्या डिझर्विंग असलं पाहिजे, ते सांभाळता आलं पाहिजे, त्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या पाहिजेत आणि असं स्ट्रॉंग झालं पाहिजे ह्यासाठी असतं ते. पण आम्हाला ते वाटायचं ना टोमणे हनतायत. तसं ते माझं नाव घेऊन आनंद काय होता, काल माझं नाव घेऊन कुणीतरी सांगते की बघ ते पोरग बापाचं नाव करायला तिथे, याबद्दल खूप खूप भारी वाटलं. आणि सगळ्या महाराष्ट्राचं मी या ठिकाणी म्हणजे आता लोटांगण घातलं असतं, पण आता बसले तर असं हात जोडून तुमचं खरंच आभार मानतो. मला खूप प्रेम दिलं आणि मी ॲक्च्युली टॉप 5 साठी धरलं होतं, पण फॅमिलीमुळं मी इतका डिस्टर्ब झालो. कारण मी एक व्यावसायिक असल्यामुळं म्हणजे जसं टेलिव्हिजन स्टार एक महिन्याची टूर असते, 2-2 महिन्याची टूर असते, तो थोडं बोलत बोलत का होईना ते ना, ती एक लांब राहण्याची सवय असते. पण आम्ही नाही ना राहू शकत आणि हे इमॅजिन नव्हतं. आणि मला तर वाटायचं की बायकोची कटकट गेली एकदाची, चाललो 2-3 महिने आता मला काय त्रास नाही काय नाही. पण तिथं गेल्यानंतर जे दिसायला लागलं आणि त्याच्यामुळे मला आज माझ्या घरच्यांची पण किंमत कळाली. नाही म्हणजे आम्ही जेव्हा ना ह्याच्या आधी यूट्यूबवर इंस्टाग्रामवर तुमचे व्हिडिओ बघायचो ना, त्याच्यातून आईचं आणि तुमचं प्रेम, वहिनीचं आणि तुमचं प्रेम हे आम्हाला बघायला मिळायचंच मिळायचं आहे. पप्पांचे थोडेफार व्हिडिओ असायचे, त्यांचा जास्त व्हिडिओमध्ये सहभाग नसायचा. पण जेव्हा फॅमिली वीक होता तेव्हा तुम्ही बोललेला, त्याच्या आधी बोललेलात की मला माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी अभिमान बघायचा आहे. आणि ते आले आणि त्यांनी तुम्हाला गळे भेट घेतले. कारण का एका मुलासाठी ना आपल्या वडिलांनी गळा भेट घेतणं खरंच खूप मोठी गोष्ट असते. एक असतं ना की मला माहिती नाही बाबा जे आता मी केलं ते केलं, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी गळे भेट घेतले ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. इंस्टाग्राम तर बघतोयच आहे, कोल्हापूरमध्ये आपल्या फर्निचरच्या दुकानाच्या बाहेर तर रांगच रांग लागलीच आहे. पण धनंजय पवार यानंतर याच बिझनेसमध्ये असणार आहे की त्याची एक नवीन एक ओळख घेऊन आमच्यासमोर बघायला भेटेल मला? नाही, माझा मी व्यावसायिक माणूस आहे, माझा बिझनेस मी नाही सोडू शकत. मला अजून नवीन व्यवसाय करायचे आहेत, करतो आहे आणि मी बरेच प्रयत्न करतो आहे. वडिलांकडून आर्थिक मदत न घेता करतो आहे.
नुकसान होतं नुकसान हां नाही होतं पण मी खचलो नाही कधी. मलाही इतर सामान्य सर्वसामान्य लोकांसारखं मीही EMI भरतो. माझे वडील इतके मोठे असले तरीही मी EMI भरतो. हा कारण मी वडिलांकडून कधीच तसं नाही घेतलेलं. थोडेफार मोठमोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या वडिलांनी हाताळल्यात पण त्याही गोष्टी त्यांच्या मी परत देण्यासाठी EMI भरतो. आणि मला असं जेन्युइनली मी आजही त्या गोष्टीला मी रिस्पेक्ट करतोय की म्हणजे त्या गोष्टीबद्दल लाज नाही मला अभिमान वाटतोय. कारण मी वडिलांवर बोज म्हणून नाही राहायचं आहे. मला ती गोष्ट हवी आहे की मी केलं आहे काहीतरी आणि आज ते सिद्ध झालं आहे आणि हे माझ्यासाठी पुरेसं आहे बस झालं मलासुद्धा. पण व्यवसाय हे मी करत राहीन अनेक करत राहीन कारण मला ती मला आवड आहे व्यवसाय. बरं तर जेव्हा जेव्हा ना आम्ही तुमची जर्नी बघितली घरामध्ये तेव्हा तेव्हा ना सुरुवातीला DP दादाचा ना आम्हाला स्टँड कुठे दिसत नव्हता. पण नंतर नंतर जसे जसे दिवस पुढे गेले तेव्हा तसं तुमचा स्टँड आम्हाला दिसायला लागला. ज्या व्यक्तींसोबत तुम्ही बसायचा त्या व्यक्तींना त्यांची चूक तुम्ही दाखवायला सुरुवात केली. आधीसुद्धा दाखवायचं पण जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांची चूक दाखवली ना तेव्हा तेव्हा ती व्यक्ती तुमच्यापासून थोडी लांब गेलीत. पण तुम्ही तुमच्या मतावर फर्म होतात जे हे जे घरामध्ये खरंच योग्य असलं पाहिजे. घराच्या बाहेर आल्यानंतर पाठीमागे आता बघताना ती मतं जी तुमची होती किंवा जे तुमचं वाक्य होतं ते तेवढंच योग्य वाटतं की त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमीपणा जास्तपणा वाटतो. मी दुसरी बाजू अजून बघितलेली नाही आहे. जसं की मी घरात नेहमी म्हणायचो प्रत्येकाचं वाजलं ना काहीतरी मी सांगायचं यायचे माझ्याकडं सगळे यायचे. अरबाज असेल निक्की असेल हे यायचे माझ्याकडं. दादा माझं काही चुकलंय काय काही चुकलंय का माझं. मी तुला सांगायचं की एक बाजू तू पाहतेस दुसरी तुला माहीत नाही तुझ्या पाठीमागं काय होतं. सो कोणतंही डिसिजन तू इथं नको घेऊ बाहेर जा त्याच्यावर विचार कर दुसरी बाजू बघ मग तुला काय गोष्टीचे डिसिजन घ्यायचे असतील तर घे. तर मी हे मनापासून तिला सल्ले द्यायचो कोणालाही द्यायचो. सो जेव्हा जेव्हा या मतांमध्ये सुरुवातीला नव्हतं जे तुम्ही म्हटला ना त्याच्या पाठीमागे एक रिझन होतं. कारण टार्गेटच हे होतं की पहिला त्यांना संपवायचं आहे ए टीमला. मी आत्ताच जर माझ्या ग्रुपमध्ये भांडत बसलो तर ही युनिटी टिकणार नाही आणि जसं एक वज्रमूठ करून त्यांना एक मुक्का द्यायचा होता तो देता आला नसता. सो त्याच्यासाठी मी ना लीडर म्हणून राहिलो ना सेक्रेटरी म्हणून राहिलो. मी एक मावळा म्हणून राहिलो त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या चुका पदरात घेत गेलो. काही रिॲक्ट झालो नाही पण जेव्हा दिसलं की समोरचे तुटत चाललेत फुटत चाललेत आणि इकडं मी दिसन असं झालो त्या कमेंट्समधून मला भाऊंच्या बोलण्यातून हे सतत जाणवायचं. तेव्हा मी चालू केलं की चला आता आता आपण आपलं खेळलं पाहिजे. आता समोरचेही हातबल आहेत आपण स्ट्रॉंग आहोत आता आपण एकमेकाविरुद्ध राहू शकतो. त्या गोष्टी अंकिताला समजवल्या पण त्या तिला समजल्या नाही. तिनं तिचा स्टँड घेतला तो तिचा म्हणजे खेळाचा भाग होता. त्यामुळे मी त्याबद्दल कधीच तिला मी काय बोललो नाही. पण मी सांगण्याचा प्रयत्न करायचो नेहमी कारण मला अपेक्षा होती तू आणि मी जावं पुढं. माझे ते प्रामाणिक प्रयत्न होते. मी कधी तिच्याकडून अपेक्षा केल्या नव्हत्या आणि पुढेही नाही करणार. माझं नातं मी टिकवेन आणि त्या पद्धतीनं चालत राहीन असं तो माझा एक प्लॅन होता आणि तो सक्सेस झाला. येस येस नक्की. इवन शेवटला दोन राहिले तेव्हा ATMधला कोणीही राहिला नव्हता. होय होय होय. जे निकी बोललेली की मी बघते की BT मधून कोण राहतं आणि शेवटी फक्त निकीच राहिली बाकी सगळेच बाहेर गेले आणि Top 2 सुद्धा BT मधूनच आले. किती भारी वाटतं. आपलेच मित्र जेव्हा पुढे जातात ना तेव्हा एक खूप लोकांच्या मनामध्ये ना अशी खंत असते की अरे यार तिकडे मी असायला पाहिजे होतो. पण जसं तुम्ही आता सुरुवातीला बोललात की माझ्या मनामध्ये कसलीच खंत नाही की ट्रॉफी मला नाही मिळाली पण मी समाधानकारक आहे. किती भारी वाटते की आपले दोन मित्र पुढे गेलेत. आपले दोन मित्र जिंकलेले आहेत त्यांच्या जिंकण्यामध्ये माझं सुख आहे. दोन मित्र पुढे गेलेत ह्यापेक्षा मोठा आनंद हा होता की B टीमचे विचार तिथपर्यंत पोहोचले. बघा हे ना हे ह्याला बोलतात युनिटी. शेवटपर्यंत अजूनपर्यंत B टीमचंच नाव येत आहे. विचार मेंबरशिप मी ती सोडली होती 6 आठवड्यात पण विचारांनी मी आजही B टीमचा आहे. विचारांनी आणि त्यांचे विचार आज मी म्हणतो की मी सल्यूट करतोय त्या विचारांना ज्या विचारांनी ते एकत्र आले होते. जे लोक ते विचार सोडून निघून गेले ना त्याबद्दल मला नाही बोलायचं या ठिकाणी. पण खरंच सूरज जिंकल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातला जे काही प्रेम होतं त्याच्याबद्दल आपुलकी होती ती दिसली ती जाणवली आणि कुठल्याही प्रकारची खंत आम्हाला वाटत नाही की सूरज जिंकला काय जिंकला असं कधीच वाटलं नाही. आम्ही जर म्हणतो आहे ज्याला खरंच एका व्यक्तीला त्या गोष्टीची म्हणजे काय म्हणतो ती गरज किंवा अरे ठीक आहे यार
त्याचा फक्त टास्कमधला गेम खलास म्हणजे खतरनाक होता. बाकी आम्ही म्हणत होतो की आता त्यानं मला 3 वेळा नॉमिनेट केले, पण मी ओके चल ठीक आहे. घरात घरात मी कांद्यावर मी घेऊन त्याला आत गेलो. आत गेल्या गेल्या पहिलंच नॉमिनेशन त्यानं कुणाला करतो मी समजवलं त्याला, असं असं आहे आणि असं असं नॉमिनेट करायचं तर कुणाला करतो, मला काय कळत नाही म्हटलं. म्हटलं ठीक आहे चल माझं नाव घे, कर मला नॉमिनेट, कुणाची वाईट नको होतो आत्ता सध्या. मग ठीक आहे म्हटलं नको नको, म्हटलं असं दे कर. मग मला म्हटलं कुणाला नॉमिनेट करू, असं केलं फक्त. म्हटलं ठीक आहे चल मी नॉमिनेट. तेव्हा मला अभिजित वगैरे म्हटले, जो स्वतःसाठी बोलू शकत नाही अशा माणसाचं या घरात काय काम आहे. म्हटलं ठीक आहे, आता त्यानं केलं ना, आता त्याला कळत नाही आहे काय. ठीक आहे चल आम्ही गेलो तर जाईन, मी गेलो तर जाईन. ही जी सामंजस्याची भूमिका होती ना, याचा त्यांनी खेळ केला घरामध्ये आणि त्याचे मुद्दे केले. भावना, मी भावनेच्या भरामध्ये आता तुमच्याशी जर बोलतोय आणि त्या गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही जर त्या मुद्द्यात मांडले म्हणजे मला घरच्यांची आठवण येते, याला घरीच पाठवा. अरे हा मुद्दा नाही आहे ना, ते थोडंसं मनाला लागायचं. पण ठीक आहे, गेम आहे. मी येताना त्याला शुभेच्छा दिल्या, वहिनींना हात जोडले म्हणजे अभिजीतच्या मिसेसना वगैरे, आणि काही मनात ठेवू नका. जे काय होतं तो एक गेमचा पार्ट होता, याच्या पुढेही मला नाती टिकवायला आवडतील. जे काय असेल ते माझी चुकले असतील तर मी हजर आहे कधी माफी मागायला, आणि त्याची चुकले असेल तर मला माफीची गरज नाही. क्या बात आहे. म्हणजे ना मला डीपीदार सोबत गप्पा मारताना असं वाटतं की इंटरव्ह्यू राहू दे बाजूला, आपण फक्त गप्पा मारत आहे, आयला इंटरव्ह्यूचं काय घेणं तर आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं, तुर्तास मी थांबतो. खरंच खूप भारी वाटतं तुझ्यासोबत गप्पा मारायला. वेळ कमी आहे, बाकीच्या सगळ्या खूप लोकांना जसं गप्पा मारायच्या, तोपर्यंत धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि तुझ्या नवीन येणाऱ्या सगळ्या व्यवसायाला खरंच खूप ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.